चॅनलच्या माध्यमातून आज गणेश चतुर्थी निमित्त आपण जाणून घेणार आहोत की गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी घेऊन जाताना आपल्या तालुक्यातील विविध गणपती मंडळ आणि घरगुती गणपतीचे प्राणप्रतिष्ठा करणार आहेत ती परिवार आज किती उत्सुक आहेत, आणि त्याआधी आपण जाणून घेणार आहोत की ग्राहकांसाठी गणपती मूर्ती कशी अवेलेबल करून देतात, उपलब्ध करून देतात हे मूर्तीकार विठ्ठलदादा धोत्रे यांच्याबाबत आपण थोडीशी माहिती घेऊ की आजपर्यंत त्यांचा आलेला अनुभव आणि ग्राहकांचा त्यांना मिळालेला उच्च प्रतिसाद हा त्यांच्या बाबतीत कसा आहे सांगा दादा. आजपर्यंतचा अनुभव आमच्या साई गणेश मूर्ती स्टॉलला आज 2023 या साली 7 वर्ष पूर्ण होत आहे. हा पहिला व्यवसाय करत असताना म्हणजे सुरुवात इथून झाली. जसजसं पुढे घेत जात व्यवसायात पदार्थ खरेदी तस तसं गणेश मूर्ती त्याच्याबरोबर ते अशी फेटे असणं, वेगवेगळे डिझाईन असणं, डेकोरेशन असणं, त्या कलागुणांना मी स्वतः वाव दिलं आणि अशा प्रकारचे पेटे असतील, शेल्या असतील हे मी स्वतः करत गेलो. त्यामुळं माझा ग्राहकांचा कल माझ्याकडे जास्त वाढला आणि माझ्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि माझ्या ग्राहकांचा माझ्यावरती असणारा विश्वास हा दिवसेंदिवस वाढत गेला. त्याच्यामुळे आज 7 वर्ष होत असताना आज कुठे जरी असं समाधान वाटतं तर साई गणेश मूर्ती स्टॉल या नावाचा मी स्वतः ब्रँड बनवलेला. दादांचं खूप खूप अभिनंदन. गेले 7 वर्ष दादा बाप्पांची सेवा करत आलेले आहेत, ग्राहकांसाठी उत्तम उत्तम डिझाईनचे गणपती बाप्पा त्यांना त्यांच्या मनासारखे ते मूर्ती करून मूर्तीत साकारून देत आहेत, आणि ही सेवा करत असताना दादांना आलेला गणपती बाप्पाचा अनुभव आणि त्यांची आलेली प्रचिती ही त्यांच्या यशाला अजून वाढवत जावो अशी आपण गणपती बाप्पास म्हणण्याच प्रार्थना करूया. ओतूर रोड येथील एक गणपती स्टॉलमध्ये एक परिवार त्यांचा घरगुती गणपती नेण्यासाठी प्राणप्रतिष्ठेसाठी घेऊन जात आहेत, तर त्यांचा अनुभव आणि त्यांची जी उत्सुकता आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. दादा तुमचं नाव? माझं नाव सागर लक्ष्मण पाडेकर, संतवाडी आळे. संतवाडी येथील एक घरगुती गणपती दादा न्यायला आलेले आहेत पाडेकर दादा. तर दादांना आपण विचारूया की गेले किती वर्ष ते त्यांच्या घरी गणपती बसवत आहेत? सध्या आम्ही लास्ट इयर पासून आम्ही गणपती बसवतोय. याच्या आधी आम्ही बसवत नव्हतो, 2 वर्षापासून आम्ही बसवायला सुरुवात केली. आज म्हणजे हे 2रं वर्ष आहे आमचं. तर दादा साधारण किती दिवस आपल्या घरी गणपती बसवतो आपण? आम्ही 10 दिवस बसवतो आणि एक लहान मुलांना एक उत्साह म्हणून आम्ही गणपतीची स्थापना करतो आणि एक प्रसन्नता वाटते घरामध्ये गणपती बसवल्यापासून, त्यामुळे आम्ही हे चालू केले. तर घरगुती वातावरण हे खूप उत्साहित असतं, लहान मुलांचा आवडता बाप्पा आपल्या घरी 10 दिवस राहणार यामुळे घरात जी आनंदाचं वातावरण असतं हे दादांना खूप आवडतं आणि ती हौस आणि लहान मुलांची हौस म्हणून दादा त्यांच्या घरी गणपती बाप्पा बसवतात. आणि दादा मला एक सांगा, गेल्या वर्षीपासून आपण गणपती बसवतो तर गेल्या वर्षीपासून तुमच्या घरी गणपती बाप्पाची आलेली एखादी प्रचिती सांगा ना आम्हाला. प्रचिती असं काही नाही, म्हणजे जेव्हापासून आम्ही गणपती बसवतोय ना तर थोडीशी म्हणजे जी आपली म्हणजे घरामध्ये जी परिस्थिती आहे ती तेव्हापासून जास्त सुधारली असं मला वाटतंय. त्यामुळं जास्त श्रद्धा वगैरे आहे असं माझं म्हणजे त्याच्यावरती गणपतीवरती, म्हणून आम्ही जास्त हे करतोय. थँक्यू दादा, तुम्ही आज आम्हाला गणपती बाप्पाबद्दल एवढी छान माहिती दिली. काही 10 दिवस आपल्या घरी गणपती बाप्पा असतात तर 10 दिवस तुमचा उत्साह कसा असतो? आमचा उत्सव खूप छान असतो. आम्ही लहान मुलांना वगैरे त्यांची त्याच्यापासून जाणे हे करणे थांबवतो मस्त वगैरे आणि त्यांना म्हणजे त्यांची जी गाण्याची बघण्याची जी त्यांची उत्सुकता असते ना ती खूप छान असते. आणि सकाळी उठणं लवकर, आरती वगैरे, संध्याकाळचं त्याचं नैवेद्य वगैरे सगळं आमचं घरी खूप छान पद्धतीने आम्ही पार पाडतो. तर एकंदरीत पाडेकर कुटुंब हे गणपती बाप्पांना आपल्या घरी आणल्यानंतर 10 दिवस खूप उत्साहात बाप्पांचं स्वागत करतात, त्यांची सेवा करतात. आणि आपण गणपती चरणी प्रार्थना करूया की पाडेकर कुटुंबाची ही सेवा त्यांनी अखंड घेऊन घेत राहो आणि त्यांच्यावर येणारे विघ्न बाप्पांनी टाळावेत आणि त्यांच्या मनातला उत्साह हा नेहमी असाच राहो आणि नेहमी बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर राहो. आयफाटा येथील डुंबरे परिवार त्यांच्या आज घरी गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी घेऊन जात आहेत तर त्यांचा उत्साह आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार दादा, तुमचं नाव? मयूर संभाजी डुंबरे. मयूर संभाजी डुंबरे, गेले किती वर्ष आपण गणपती बसवताय घरी? 1992 पासून. आणि ही सेवा तुमच्या वडिलांपासून सुरू करण्यात आली तर त्याची सुरुवात कशी झाली तुमच्या घरी गणपती बसवण्याची? त्याची सुरुवात आमचे आजोबा पण बसवत होते, आजोबांनंतर वडिलांना, नंतर आम्ही बसवतो. तर डुंबरे परिवारांचा आजोबा, वडील आणि आज ही तिसरी पिढी त्यांचा गणपतीची जी
गणपती घर स्थापन करण्याची जी प्रतिष्ठा आहे ती आज पुढे नेत आहेत. आणि दादा तुम्हाला सांगत गेले किती दिवस आपल्या घरी गणपती बसतो? 10 दिवस ओके. 10 दिवस मग घरचं वातावरण कसं असतं? खूप छान असतं. गणपती आल्यामुळे खूप बरं वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं. डुमरे परिवारातील ताईंच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावं की गेले 10 दिवस गणपती बाप्पा त्यांच्या घरी असतात आणि 10 दिवस ताईंची होणारी तारांबळ, पण त्या तारांबळेतही ताईंचा होणारा, ताईंच्या मनात असणारा आनंद आणि घरातील वातावरण कसं उत्साहित असते आपण ताईंकडून जाणून घेऊ. नमस्कार ताई. नमस्कार. 10 दिवस बाप्पा घरी असतात तर तुमची कशी सेवा चालू असेल बाप्पांची? आमची पूजा आरती वगैरे सकाळ संध्याकाळ नियमित सुरू असते 10 दिवस. आणि गणपती बाप्पा येणार त्याच्यामुळे तो हॅपीनेस पण खूप घेऊन येतो, त्याच्यामुळे तारंब झाली तरी काही वाटत नाही. आणि 10 दिवस घरातलं वातावरण खूप आनंदी असतं. तर एकंदरीत आपण बघतो डुंबरे परिवार गेले 1992 पासून त्यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करत आहेत, गणपती बाप्पाची सेवा करत आहेत. आज 2023 पर्यंत त्यांची तिसरी पिढी ही सेवा अविरत. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.